सुप्रभात मंडळी. 2 दिवसापासून घरच्या बाहेर नाही निघालो, कारण की लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर निघणं कठीण होतं. सो आता घरचं सामान संपलं आहे तर आम्ही आता बाहेर निघालो आहे. सो अगोदर पहिले ATMला जाणार आणि कॅश काढेल, त्याच्यानंतर किचनचं सामान घ्यायचं आहे. आणि तुम्ही रोड बघू शकता, पूर्ण खाली आहे मागे. लॉकडाऊन आहे तरी पण लोकांच्या गाड्या दिसतच आहे, रोडवर गाडी दिसतच आहे आणि ऑलमोस्ट रोड खाली खाली पण दिसतच आहे. घरी राहा, सेफ राहा, कारण की हा एकदम खतरनाक व्हायरस आहे. सो तुम्ही घरी राहणार तर सेफ राहणार. घराच्या बाहेर अगोदर पडताना अगोदर मी स्कार्फ बांधलेला आहे, कारण की स्कार्फ बांधणं आवश्यक आहे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवा, ह्या सगळ्या गोष्टीला आपण फॉलो करायला पाहिजे, कोऑपरेट करायला पाहिजे. तरी पण मार्केटमध्ये खूप लोकांची गर्दी वगैरे दिसून येते. आता मी माझ्या रूम जवळच्या मार्केटमध्ये आलेलो आहे, पण इथे सगळं शॉप, मॅक्झिमम शॉप बंदच आहे, सगळेच शॉप बंद आहे, फक्त किराणा शॉप सुरू आहे. आणि मला किराणा सामानच घ्यायचं आहे म्हणून मी मार्केटमध्ये आलो, नाहीतर मी 2 दिवसापासून घराच्या बाहेर नाही पडलो आहे. आज गर्दी सामान संपलं आहे सगळं. सो आता मी आता किराणा शॉपमध्ये आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत आहे मागे, हा रोड पूर्ण जाम असतो दररोज आणि आज पुरे लॉकडाऊनमुळे पूर्ण रोड खाली आहे. तर तुम्ही मागे बघू शकता आणि इकडे पण पूर्ण रोड खाली आहे. सो आता आम्ही किराणा सामान घेतलेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर मंडळी, आवश्यकतेनुसार माझं सामान 5 दिवसाचं मी घेऊन आलं मार्केटमध्ये आणि मार्केट पूर्ण खाली खाली होतं आणि दुकान मॅक्सिमम बंद होते आणि ते चांगली गोष्ट आहे. आणि मला जे वस्तू हवी होती त्या वस्तू पूर्णपणे भेटल्या होत्या. आणि मला मॅगी हवी होती, मॅगी नाही मिळाली कारण की स्टॉकमध्ये नव्हती. आणि खूप सारे लोक एका वेळेस 10-15 दिवसाचं सामान घेऊन चालले, तर मी त्यांना विनंती करते की तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढीच घेऊन जा, कारण की बाकी गरजू लोक आहेत त्यांना ते सामान भेटत नाही आहे. सो तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढंच सामान घेऊन जा. आणि आता महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे पेशंट आणखी जास्त वाढून राहिले आहे आणि स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि घराच्या बाहेर बिलकुल जाऊ नका, तुम्हाला जर एकदम अर्जंट काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, अदरवाईज जाऊ नका. मॅक्झिमम लोक वर्क फ्रॉम होम करत आहे आणि माझे दोन्ही रूममेट आहे ते ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम आहे, त्यांना आता ते गावाला गेले आहे, मी एकटा आहे, माझं जाणं काही शक्य झालं नाही आहे. सो मी आता मुंबईमध्येच आहे, मुंबईमध्ये कोरोनाचे पेशंट आणखी वाढत आहे. सो मला पण सेफ राहायचं आहे, मी रूमच्या बाहेर निघत नाही आहे. 2-3 दिवसातून मी घराच्या बाहेर पडतो आहे, कारण की मला आवश्यकता सामान लागणाऱ्या वस्तू मी बाहेरून आता घेऊन आलेलो आहे. सो तुम्ही पण सेफ राहा आणि घरी राहा. आणि जर तुम्ही एंटरटेनमेंटसाठी आता रामायणसुद्धा सुरू केलेलं आहे डीडी नॅशनलवर, तो सो रामायण तुम्ही बघू शकता. शक्तिमान, आज मी न्यूज बघितली की शक्तिमान पण सुरू केलेला आहे, तर शक्तिमान पण सुद्धा तुम्ही बघू शकता. एंटरटेनमेंटसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, तर 14 तारखेच्या नंतर पण तुम्ही कुठे पार्टी वगैरे करायला, एका एक्साइटेड होऊन कुठे पार्टी करायला वगैरे जाऊ नका, कारण की लॉकडाऊन 14 तारखेपर्यंत आहे पण त्याच्यानंतर काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो 14 तारखेच्या नंतर पण तुम्ही सुरक्षित राहा आणि गर्दीच्या ठिकाणी फिरू नका. डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. खूप साऱ्या लोकांना सिंग नाही ठेवत आहे आणि मी आता बाहेर जाऊ जसं पडलो होतं, खूप साऱ्या गाड्या वगैरे दिसत होत्या आणि विनाकामाने लोक बाहेर फिरत होते. सो विनाकामाने बाहेर फिरू नका. सो हीच विनंती आहे आणि विनंती करतोय की घरी राहा, सुरक्षित राहा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग आहे तो कडसूबाई शिखराचा येणार आहे, पहिला ब्लॉग. सो तो ब्लॉग पाहायला विसरू नका. चला, बाय बाय.